ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। रामकृष्ण हरी, आज या ठिकाणी पंढरपूर बचाव समितीच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। वाराणसीच्या धर्तीवरती हा कॉरिडॉर या ठिकाणी शासनानं प्रस्तावित केलेला असला तरी वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार जगदगुरू तुकोबा असं म्हणतात की वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या। पंढरीची सर ही भारतातल्या कोणत्याही क्षेत्राला येत नाही। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी असं असताना हे पंढरपूर शहर प्राचीन शहर उद्ध्वस्त ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून होणार आहे। पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला एक महिन्याचा, तर एक महिन्यामध्ये सगळ्या प्रक्रिया थांबवल्या गेल्या पाहिजेत। आमचा विकास आराखडा शासनानं ऐकून घेतला पाहिजे, आमच्या सूचना ज्या मान्य करायला त्या केल्या पाहिजेत आणि आम्हीसुद्धा पंढरपूरच्या विकासासाठीच भांडत आहोत। मात्र उद्ध्वस्त करून विकास कुठलाही साधला जाऊ नये अशी आमची प्रामाणिक अपेक्षा आहे। आणि शेवटी नाकातोंडामध्ये जर पाणी चाललं तर आईसुद्धा आपल्या मुलाला पायाखाली घेते। त्या पद्धतीनं जर आमच्या राजकीय समितीनं राजकीय लोकांनी ही भूमिका मांडली की जर भविष्यामध्ये आषाढीच्या मुख्य पूजेला माननीय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेला बोलवायचं तर नाईलाजानं वारकरी संप्रदायाला आणि पंढरपूरकरांना या सगळ्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागेल। कारण पंढरपूरचं हे क्षेत्रच नाही राहिलं, वारकरी संप्रदायच नाही राहिला तर महाराष्ट्र राहणार नाही। त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांचा वाडा असेल, त्या ठिकाणी काशीबा महाराज गुरुवांचा वाडा असेल, होळकरांचा वाडा असेल, वामनभाऊंचा वाडा असेल, हे सर्व वाडे हे सर्व फड या कॉरिडॉरमध्ये रद्द होणार आहेत, खलास होणार आहेत। तर आमची शासनाला कळकळीची विनंती आहे, त्वरित हा पंढरपूर विकास आराखड्यामध्ये जो कॉरिडॉर प्रकल्प आहे तो तात्काळ रद्द करावा आणि विकास समिती बचाव समितीच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं जो आराखडा सादर करण्यात आलेला आहे याची गंभीर दखल घेऊन याच्यावरती नोंद घ्यावी। हे न झाल्यास हे अधिक आंदोलन तीव्र होत जाणार आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आमच्या या समितीला शब्द दिला होता की तुम्ही एक महिन्यामध्ये आराखडा सादर करा आणि हा आराखडा घेऊन आपण या समन्वयाने मार्ग काढू। परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी पंढरपूरच्या प्रक्रियेसाठी एक टेंडर काढले 1500 कोटीचं आणि आमचा विश्वासघात केलेला आहे या सर्व शासनाने। आमचा असा प्रस्ताव होता त्यांच्याकडे की आध्यात्मिक पंढरी आहे, या पंढरीमध्ये हजारो वाडे संतांचे पाय लागलेला हा पंढरपूर आहे, तर यांचे वाडे आहे जिथं होळकर वाडा, शिंदे सरकार वाडा, संत नामदेव मंदिर असेल, संत तुकाराम महाराजांचा वाडा, अनेक वाडे इथं या कॉरिडॉरमध्ये बाधित होणार आहेत। तर आमची त्यांना विनंती होती की आपण समन्वय मार्ग काढून आपण चर्चा करून हा विषय पुढे नेऊ, परंतु या शासनाने हा कॉरिडॉर राबवण्याचाच संकल्प राबवलं दिसून येत आहे। तर आम्हालाही या पंढरपूरकर म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की जर तुम्ही जर आमच्यावर असं लादणार असेल तर पुढच्या आषाढीला आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पूजेला बोलू आणि या शासनात आम्ही जाहीर निषेध करतो की आपण अशा प्रकारे आमच्यावर कुठलाही आराखडा लादू शकणार नाही आणि लादला तर पंढरपूर त्याचं प्रक्रिया माघारी उत्तर देतील। आम्ही कृपया विनंती करतो की आमच्या समितीची समन्वयन चर्चा करून आमचे रामकृष्ण वीर महाराज आमची समिती आहे, आमच्या या समितीची चर्चा करून आमचा आराखडा तुमचा आराखडा समन्वयाने मार्ग काढून अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना तुम्ही करायला पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम या शासनाला भोगावे लागतील। मी आज या सर्वपक्षीय राजकीय समितीचा एक अध्यक्ष आहे नात्याने मी तुम्हाला सांगतो आहे की आपण या समन्वयाने मार्ग न काढल्यास भविष्यात पंढरपूरकरास आणि आपल्यामध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही। समस्त पंढरपूरकर या लढ्यामध्ये सहभागी आहोत। पंढरपूरकराचं उपजीविके साधन हे मंदिर परिसर इतर सगळी साधनसंपत्ती जर तुम्ही नष्ट केली आणि काशीप्रमाणे कॉर्डर काशीचे रस्ते पहिल्यांदाच विस्थापित केले तिथं पंढरपुरात 2 ते 3 वेळा मास्टर प्लॅन झालेला आहे आणि परत जर तुम्ही आम्हाला विस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील। ज्ञानोबा तुकाराम।